अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पत्रकार बांधवांच्या वतीने जेबीएन महाराष्ट्र न्यूज कार्यालयात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली। ज्येष्ठ पत्रकार सुरेश महाजन यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर जेबीएन महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे संचालक किरण सोनवणे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी जामनेर शहरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होत्या। श्री जांभेकर यांचा जन्मदिवस, याच दिवशी आपण पत्रकार दिन हा साजरा करत असतो। आणि आजचा हा पत्रकार दिन जेबीएन महाराष्ट्र न्यूज कार्यालयामध्ये जामनेर तालुक्यातील व शहरातील पत्रकारांनी या ठिकाणी येऊन हा पत्रकार दिन उत्साहात साजरा केला। धन्यवाद। ओके, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस यानिमित्त जगभरामध्ये पत्रकार दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। प्रथमतः सर्व लहान थोर छोट्या मोठ्या चॅनलच्या प्रिंट मीडिया, अनेक मीडिया, सोशल मीडिया ज्याच्यावर जी पत्रकारिता करता, असे सर्व पत्रकार बांधवांना प्रथमतः या पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे मी शुभेच्छा देतो। निकालो
जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो। मित्रांनो, आज पत्रकार दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृति सर्वप्रथम अभिवादन करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मित्रांनो, पत्रकारिता हा एक सेवाभाव असून या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये लोकन्यायाधीशाचं काम करीत असतो। समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट अशा अनेक घटनांचं प्रतिबिंब आपल्या लेखनीच्याद्वारे आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतो आणि पत्रकारिता करत असताना आपणा चांगल्या कटू किंवा गोड अनेक प्रकारच्या अनुभव आलेले असतात। पण माझं सर्व पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की पत्रकार बांधवांनी आपली पत्रकारिता करताना आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या समाजासाठी जितका वेळ आपण समाजासाठी देतो तितकाच वेळ आपल्या परिवारासाठी दिला पाहिजे। त्यानंतरही मी सर्व पत्रकार बांधवांना सांगतो की सर्वांनी आपलं शरीर स्वास्थ्य सांभाळलं पाहिजे। त्यासाठी निश्चितच आपण आपल्या शरीरासाठी सुद्धा सकाळी सकाळी वेळ द्यावा। कारण मी पण एक 6 महिन्यापासून एक चांगला अनुभव घेतोय की मी जेव्हापासून सायकलिंग सुरू केली तेव्हापासून मला बरेचसे म्हणजे पत्रकारिता करत असताना एक प्रकारे लाईफस्टाईल चेंज झालेली होती। केव्हा तरी जेवण करायचं, जेवणाचे अवेळ, त्यानंतर रात्री अपरात्री आपण बातम्यांचं कव्हरेज असेल किंवा अन्य काही इश्यू असतील त्यासाठी फिरत राहायचं, त्याच्यामध्ये शरीर स्वास्थ्य खराब झालेलं आपल्याला आढळतं। तसंच आपण अनेक आपले पत्रकार बांधव ज्यांनी या जामनेर शहरात किंवा तालुक्यामध्ये पत्रकारिता करीत असताना त्यांनी आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना आपल्यातून ते परलोकी गेले याचा अनुभव आपल्याला आहे। तर मित्रांनो, आपण आपलं शरीर स्वास्थ्यसुद्धा सांभाळलं पाहिजे आणि या ठिकाणी JBN न्यूज चॅनलच्या वतीने तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तसंच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना एकंदरीतच सकळ पत्रकार संघ धामनेर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस आपण त्यांचं पूजन केलं। त्यानंतर सर्वच पत्रकारांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पत्रकार मित्रांना एकच सांगेल की आपण आपली एकजूट ठेवली, आपण एक संघ राहिले तर निश्चितच आपल्या विरोधात, कारण कसं असतं आपण 100 बातम्या जरी चांगल्या छापल्या एखाद्याच्या आणि एखादी जर बातमी आपण त्याच्या विरोधात छापली किंवा ती बातमी खरी असते परंतु त्याच्या दृष्टीने त्याच्या अँगलने तो त्या बातमीला निगेटिव्ह थिंकिंगने पाहतो किंवा यांनी चुकीची छापली अशा प्रकारे तो त्याचा ग्रह करतो, असे अनेक अनुभव आपल्याला या पत्रकारितेत येत असतात। आता आम्ही बघतो ज्येष्ठ पत्रकार सुरेशदादा महाजन या ठिकाणी आहेत, त्यांची पत्रकारिता मी जोडून पाहिलेली आहे। तुम्ही बघू शकता 15 ते 20 वर्षाच्या पूर्ण त्यांच्या 20-25 वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी सेवाभाव एवढाच ठेवलेला आहे। आपण असे अनेक पत्रकार आपल्या तालुक्यामध्ये आहेत, त्या पत्रकारांच्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर खरोखर त्यांनी एक सेवा म्हणून दिलेली आहे। परंतु आताच्या या पूर्ण धकाधकीच्या आणि या चेंज झालेल्या जीवनामध्ये आपल्याला पत्रकारिता करताना आपण बघतो की आपल्याला व्यवसाय फार महत्त्वाचा झालेला आहे। आणि मित्रांनो, आपण कुणालाही ब्लॅकमेलिंग न करता किंवा अन्य कोणताही मार्ग न अवलंबता आपण आपण जाहिरातीच्या स्वरूपात आपण जर सर्व काही पत्रकारिता केली तर आपलाही उदरनिर्वाह त्यातून होतो आणि आपली पत्रकारितेची भूकही त्या ठिकाणी शमली जाते। तसंच सर्वच पत्रकारांना पुनश्च या ठिकाणी शुभेच्छा देतो। सर्वच पत्रकारांच्या काही समस्या असेल तर मी 24 तास आपल्यासाठी केव्हाही हजर आहे। तसंच पत्रकारांनी एक संघ राहावं हीच्या पत्रकार दिनी एक आपण सर्वांनी संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।